थाना क्षेत्र में एक व्यापारी के यहाँ हुई 56 लाख की चोरी को पुलिस ने चंद घंटों में ही सुलझा दिया। टिप के आधार पर इस वारदात को अंजाम दिए जाने की जानकारी है। सीकर में डीसीपी संदीप पखाले, एसीपी संतोष खांडेकर के मार्गदर्शन में की गई है। कलमना थाना क्षेत्र में एक व्यापारी के यहाँ हुए 56 लाख की चोरी के मामले को पुलिस ने चंद घंटों में ही सुलझा दिया। टिप के आधार पर इस वारदात को अंजाम देने की जानकारी है। दुकान में काम करने वाले युवक ने अपने 5 साथियों से मिलकर इस वारदात को अंजाम दिया है। पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया। पकड़े गए आरोपियों की पहचान मिथिलेश माखन सिंह मनकोर गुलशन नगर कलमना, भूपेश रमेश डोंगरे पांच पावली निवासी और आशीष भीमराव बैसवारे पंचवशील नगर निवासी के रूप में हुई है। इसके साथ ही 3 आरोपी फरार बताए जा रहे हैं, जिनकी तलाश पुलिस कर रही है। दिनांक 20/10/2022 रोजी कलमना पुलिसांच्या हद्दीत चिखली चौक येथील अनि कार्तिक अपार्टमेंट फ्लोर नंबर 3 येथे पंकज नेपाने म्हणून एक भाजीपालाचे व्यापारी असतात, त्यांच्या घरी घरफोडी झाली होती आणि त्यांच्या माहितीनुसार घरफोडीत 56 लाख रुपयाची मोठी घरफोड झाली होती। साहजिकच मोठी रक्कम असल्यामुळे तेव्हाबाबत आम्हीसुद्धा खूप सेन्सिटिव्ह होतो। वरिष्ठांनी घटनास्थळी भेट दिली, आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं। घटनास्थळाचं निरीक्षण केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की घरफोडी करताना चोरट्यांनी कोणतेही लॉक तोडलं नव्हतं, खिडकी तोडली नाही किंवा घरात प्रवेश हा घरातलं जे लॅच होतं लॉक त्याला चावी लावून आत प्रवेश केला। कपाटाची पण चावी लावून कपाट उघडलं आणि त्यातलं जे कंपाट होतं ते त्यांनी तोडलं आणि त्यातनं पैशाची चोरी केली। असं साधारणतः घटनास्थळाचा सीन होता। त्यानुसार आम्ही लॉजिक लावलं की हे जे व्यापारी होते हे तिघं बंधू राहतात, त्यांचं तिघांचं लग्न झालं आणि आई वडील त्यांना, आणि ते सकाळी मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांचं घर साधारणतः बंद असतं। बंद असल्यामुळे त्यांच्याकडे एक स्वयंपाक करणारी मावशी होती, तिच्याकडे चावी होती आणि त्यांच्याकडे काम करणारे 6 नोकर होते। त्या नोकरांना ते चावी म्हणजे चावी द्यायची किंवा काय करायचं यावरून कोणीतरी डुप्लिकेट चावी करा केली असावी आणि हा घरफोडीचा गुन्हा केला आहे असं लक्षात आल्यावर आम्ही त्यांच्या 6 नोकरांना ताब्यात घेतलं, नोकरांना इंटरोगेट केलं। त्यातला एक नोकर मिथिलेश मानकरवर संशय होता। 24 घंटे इंटरोगेट केल्यानंतर मिथिलेश मानकर ने एका मित्राकडे कबुली दिली की माझ्याकडनं चुकी झालेली आहे आणि तो दुसरा नोकर याने आम्हाला सांगितलं। तात्काळ आम्ही मिथिलेशला परत इंटरोगेट ताब्यात घेतलं। त्याने दिलेल्या माहितीनुसार मिथिलेशचा मित्र आशिष भैसारे, त्याने आशिष भैसारेला सांगितलं की माझ्या मालकाकडे खूप मोठ्या प्रमाणात रक्कम असते, आपण तिथं चोरी करू। आशिष भैसारेचा मित्र होता एक भूपेश डोंगरे, आशिष भैसारेने भूपेश डोंगरेला सांगितलं की आपल्याला चोरी करायचं आहे। भूपेश डोंगरे हा पाचपौलीत राहणार आहे, हा पुराणा म्हणजे रेकॉर्डवरील जुना हा गुन्हेगार आहे। त्याने सर्व प्लॅन वगैरे आखला आणि त्याने त्याचा एक मित्र होता मुस्ताक उर्फ भाईजान, हा तहसील पुलिसांच्या हद्दीत मोहनपुरा येथे राहतो। मुस्ताकला हे काम दिलं। मुस्ताकने 2 नवीन मुलं आणले, त्यांना घराची त्यांनी रेखी केली। या मिथिलेशने त्या दोघं मुलांकडे चावी दिली आणि त्यांनी 20 तारखेला ही घरफोडी केली। मिथिलेशने दिल्यावर मात्र आम्ही आशिषला ताब्यात घेतलं। आतिश पण इजिली क्रॅक होत नव्हता, त्यांनी सांगितलं नाही मी चोरी केलीच नाही, मिथिलेश मला फसवतो आहे वगैरे। परंतु जेव्हा आशिष आणि भूपेश याचं बोलणं झालं होतं, भूपेशला आम्ही ताब्यात घेतलं। जामठा इथून डोंगरगाव इथून त्याला ताब्यात घेतलं होतं। त्याच्या एका प्रेयसीबरोबर एका झोपेत राहत होता, त्याला 22 तारखेला ताब्यात घेतलं। 22 तारखेला ताब्यात घेतल्यानंतर भूपेशने कबुली दिली। भूपेशने सांगितलं की आम्ही अशा प्लॅन केला आणि हा गुन्हा केला। भूपेश पुन्हा मला जवळपास 10-11 लाखापर्यंत रक्कम त्याच्या घरी मिळून आली। नंतर आशिष पण कबुली दिली, आशिषकडनं रक्कम मिळाली आणि मिथिलेशकडनं रक्कम मिळाली। जवळपास आम्ही 27 लाख रुपये रिकवर केलेले आहे आणि अजून 3 आरोपी जो मुस्ताक उर्फ भाईजान हा आणि त्याने जे दोन्ही सामानलं ते चोरी करणारे हे 3 जण ताब्यात घ्यायचे आणि त्यांच्याकडे सुद्धा 15-20 लाख रुपये असण्याची शक्यता आहे। एक वरिष्ठांचं मार्गदर्शन त्याला अनुसरून आम्ही व डीबी टीम यांनी घेतलेलं कठोर परिश्रम आणि यामुळेच हा गुन्हा 24 तासात उघड झालेला आहे।
गुन्हा उघड करण्याकरी आम्हाला नागपूर शहर पोलीस प्रमुख माननीय अमितेश कुमार सर, तसंच जॉईंट सी पी मॅडम माननीय अश्विती दोरजी मॅडम, रिजन सर माननीय नवीनचंद्र रेड्डी सर, तसंच डी सी पी सारंगावाड सर व संदीप पाकले सर, तसंच ए सी पी माननीय नलावडे सर व संतोष खांडेकर सर यांनी मार्गदर्शन केलं. आमचे पी एस आय झिंगरे झिंगरे साहेब, पी एस आय उत्तम जायबाई साहेब, ए पी आय सावंत साहेब आणि डी बी टीम अशा सर्वांनी कठोर मेहनत घेतली आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आपको बता दें कि फिरियादी व्यापारी उमेश बलिराम निपने के आवास में चोरी हुई थी. चोरों ने लॉकर में रखे 56 लाख रुपए के माल पर हाथ साफ कर दिया. जब खाना बनाने वाली नौकरानी घर पर पहुंची तो चोरी की इस बात का खुलासा हुआ. इसके बाद पीड़ित ने पुलिस में मामला दर्ज किया. पुलिस ने इस मामले में घर में आने जाने वाले सभी लोगों से पूछताछ की. इसी दौरान जब दुकान में काम करने वाले मिथिलेश से पूछताछ की तो उसके दिए जवाब से पुलिस को उस पर शक हुआ. इसके बाद जब पुलिस ने सख्ती से उससे पूछताछ की तो सारी हकीकत सामने आ गई. एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट.